तर मित्रांनो, यावेळीमध्ये आपण काय पाहणार आहे, तर मित्रांनो आपली जी गाडी असते, बाईक असते, तिची आपण काळजी कशा प्रकारे केली पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला माहिती समजेल। व तुम्ही या चुका करत असाल तर या चुका चुकून पण करू नका, नाहीतर तुम्हाला खूप सारे पैसे मोजावे लागणार आहेत। तर मित्रांनो, आणि तुमचा किस्सा खाली व्हायला पण टाइम लागणार नाही। तर मित्रांनो, टाइम न घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इंजिन ऑईल। तर ते इंजिन ऑईल असतं ते टाईमामध्ये जर आपण चेंज नाही केलं तर मित्रांनो, तर आपल्याला खूप सारे पैसे मोजावे लागणार, कारण इंजिनचं ऑईल जर टाईमात चेंज नाही झालं तर इंजिन कामाला गाडी येऊ शकते व आपल्या इंजिनचा परफॉर्मन्स कमी होऊ शकतो। तर मित्रांनो, इंजिनची ऑईल लेवल चेक करत राहा व जे आपले इंजिन ऑईल असते ते गाडी 3,500 किलोमीटर किंवा 4,000 किलोमीटर रनिंगच्या दरम्यान इंजिन ऑईल चेंज करत राहा, नाहीतर तुमचे गाडी इंजिन कामाला येऊ शकते। मित्रांनो, ही चूक चुकून पण करू नका, इंजिन ऑईल टाईमात चेंज करत राहा। तर मित्रांनो, जे आपला नेक्स्ट आहे ते आहे ब्रेक। तर मित्रांनो, ब्रेक हा आपल्या गाडीचा व्यवस्थितरित्या असला पाहिजे, कारण ब्रेक जर नसेल तर आपले ॲक्सिडेंटचे चान्सेस जास्त होतील। तर मित्रांनो, आपल्याला ब्रेक कसा लाईनिंग संपलं आहे ते ओळखायचे, तर पाठीमागं जे आपल्याला लिव्हर दिली जाते ते लिव्हरवरती आपल्याला एक पट्टी दिली जाते व जी ड्रम प्लेट आहे त्या प्लेटवरती एक पॉईंट दिलेला असतो, ती पट्टी त्या पॉईंटवरती आली की समजायचं आपलं ब्रेक लाईनिंग संपलेलं आहे। तर मित्रांनो, ब्रेक लाईनिंग जर तुम्ही चेंज नाही केलं, ॲडजस्ट करून तसंच ब्रेक लावत राहिला, तर मित्रांनो तुमचा जे ब्रेक ड्रम आहे तो पूर्ण आतनं गाळा खाईल व तुम्हाला पूर्ण व्हील चेंज करावे लागेल। त्याच्यामुळे ही पण चूक करू नका, नाहीतर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील। तर नेक्स्ट पाहूया आपण जो आपला क्लच आहे, तो क्लच काही लोक काय करतात, फुल क्लच ओढत नाहीत। तर मित्रांनो, फुल क्लच ओढायचा, ज्यावेळी फुल क्लच ओढूनच जे आपण गिअर टाकणार आहे ते गिअर टाकायचा। तर फुल क्लच काही लोक काय करतात, मध्ये बोर्ड घालून हाफ क्लच ओढतात, अशा प्रकारे चूक करू नका। आणि ज्यावेळी आपण गिअर टाकतो त्यावेळी फुल क्लच ओढायचा, नंतरच गिअर टाकायचा आणि फुल क्लच सोडूनच गाडी पुढे स्टार्ट करायची। तर मित्रांनो, ही चूक केल्यामुळे काय होतं की आपली जी आपण ज्यावेळी हाफ क्लचमध्ये गाडी ओढणार त्यावेळी आपल्या गाडीवरती लोड येणार व ॲव्हरेज कमी पडणार व क्लच पेटाही आपल्या जाऊ शकतात, त्याच्यामुळे पण आपल्याला खूप खर्च होऊ शकतो। आणि नेक्स्ट पाहू आपण जे आपली गाडीची दोन व्हील असतात, पाठीमागं पुढची, तर पुढच्या त्यामध्ये हवा योग्य ते रित्या पाहिजे, जी पुढची टायर असते त्याच्यामध्ये 25 ते 30 पर्यंत हवा पाहिजे व जी रिअर पाठीमागची जी टायर आहे जी ट्यूब टायर असते त्याच्यामध्ये आपल्याला 35 ते 40 पर्यंत हवा पाहिजे। तर त्या प्रकारे हवा जर नसेल तर तुमच्या बाईकमध्ये ॲव्हरेज कमी पडू शकते बाईकचे। तर मित्रांनो, जे इंजिनपासून रिअरच्या व्हीलपर्यंत जी पॉवर दिली असते ते चेनद्वारे पॉवर दिलेली असते। तर मित्रांनो, ते चेनला लुब्रिकेशन वेळेत पाहिजे व ती चेन जर लूज असेल तर टाईट असली पाहिजे। व आपण चेनचे जे आयुष्यमान असते ते 40,000 ते 45,000 किलोमीटरपर्यंत चेन आपण पूर्ण सेट चेंज केला पाहिजे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बाईकची काळजी घेतली पाहिजे। जर तुम्ही अशा प्रकारे काळजी घेत नसाल तर काळजी घ्या, नाहीतर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अजून पण तुम्ही मित्रांनो यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओच्या खाली रेड कलरचे बटन आहे त्याच्यावरती जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे तुम्हाला ज्यावेळी मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम मिळेल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथंच थांबूया। बाय फ्रेंड्स।